आणि आजच्या खेळामध्ये आता पैठणीच्या खेळात कोण सहभागी होणार, कोणाची चिठ्ठी जाहीर होणार तेही बघणार आहोत लगेचच. या अनेक चिठ्ठ्या आहेत, या अनेक चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी आपल्याला काढायची आहे. तुम्ही काढणार करा, मला मदत करा जरा. व्हेरी गुड, छान, द्या द्या द्या, वाचू नका लगेच. या चिठ्ठीत ज्यांचं नाव आहे त्या खेळात सहभागी होणार, बरोबर की नाही? एवढ्या जणी आल्या आहेत म्हटल्यावर अजून कोणाला तरी बक्षीस तर द्यायला पाहिजे. ही चिठ्ठी अशीच पकडून ठेवायची, हां, बदलू नका पटकन, अशीच पकडून ठेव. अजून एक चिठ्ठी मी काढतो. या चिठ्ठीमध्ये ज्यांचं नाव असणार त्यांना झी मराठीकडून एक भेटवस्तू मिळणार. ती चिठ्ठी कोणाची? नीतू विनोद कांदोळकर. नीतू विनोद कांदोळकर आहेत का? या या, अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. नमस्कार, माईक घ्या, नाव जाहीर करा, चिठ्ठीतलंच करा. दीप्ती दिलीप राऊत. अभिनंदन. नाव सांग. दीप्ती दिलीप राऊत गावकर. कुठे राहता तुम्ही? खांडोळा माशेल. घरी कोण कोण आहे? घरी मी, मिस्टर आणि दोन मुलगे. आठवत का होता घरी कोण आहे म्हटलं? मिस्टर काय करतात? मिस्टर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत. बरं, आत्ता इथे कोण आहे, घरातलं कोणी आहे का? धीराची मुलगी आहे. बरं बरं, या तुम्ही यांच्याबरोबर या. तुमचं नाव सांगा. वीणा विनायक राऊत. या तुमच्या काकी? हो. बरं, त्यांचं नाव पैठणीच्या खेळात आलं आहे, कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंद होतोय, अनएक्सपेक्टेड आहे. उखाणा घ्या. निळ्या निळ्या आकाशात गरुड घेते बरारी आणि दिलीप राव सरकार नवरा मिळाला आहे मी देवाची आभारी. अरे वा वा, व्हेरी गुड. आणि आता बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही या खेळामध्ये 10 संधी मिळणार, प्रत्येकी 10 संधी. समोर एक चौकोन आखलेला आहे, त्या चौकोनात उभं राहायचं आणि छोटे छोटे जे सुकलेले नारळ असतात ते समोर बघून म्हणजे कॅमेऱ्याच्या दिशेने बघायचं आणि तो नारळ मागच्या बाजूला टाकायचा, तो जाऊन रिंगमध्ये पडला पाहिजे. दोघींपैकी रिंगमध्ये सगळ्यात जास्त नारळ ज्या गोळा करणार त्या ठरणार आजच्या भागातले होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. टाळ्यामधून शुभेच्छा तुम्हाला. एक, चला 5 संधी झाल्या, 1 गुण मिळालेला आहे. एक, दोन, पाच संधी झाल्या, गुणसंख्या 2-1. आता पुढच्या 5 संधीमध्ये कोण आघाडी घेणार, काय होणार बघूया. या इकडे, गुणसंख्या 2-2. कुणाला मिस करताय? मी पप्पांना आणि मोठ्या बहिणीला. मोठी बहीण माझी डॉक्टर होती आणि तिनेच मला खूप पुढे काढलंय. मी ॲक्च्युली खेळाडू, मी 11वीला सायन्सला ॲडमिशन घेतलं होतं, ते तिने कॅन्सल करून कॉमर्सला मला ॲडमिशन घेऊन दिलं आणि तू खेळात पुढाकार घे आणि मी अप टू मिनी ऑलिम्पिकपर्यंत खेळले. बरं, कुठला खेळ? लांब उडी उंच उडी. मग सांगलीवरून मारलेली उडी गोव्यात येऊन पडली का? ते आले मला शोधायला. हे आले होते? तुम्ही काय करता? दोघेही आम्ही, मी शिक्षिका, शारीरिक शिक्षिका आहे. आम्ही दोघेही शारीरिक शिक्षक होतो. बर. पण हे M.Com करून त्यांनी आता अकॅडमिक जॉईन केलंय. बर. ते ऍक्च्युली नाटकातले, त्यामुळे त्यांना संध्याकाळचा वेळ हा रिहर्सल वगैरे याच्यासाठी हवा होता. मग ही प्रॅक्टिस ग्राउंड वरची आणि हे जमत नाही म्हणून त्यांनी मग. मला आता सांगा, ती मगाचा प्रश्न होता ना की सांगलीवरून गोव्यात उडी कशी पडली, हे आले मला शोधायला. तुम्ही तिकडे कशाला गेले होते? अंबाबाई तालीम संस्थेचं मिरजेला शारीरिक शिक्षण महाविद्यालय आहे, तिथे यांनी पण ऍडमिशन घेतलं होतं, मी पण घेतले आणि तिथं ओळख झाली. काय झालं पुढे? तिथं मी बोललो. हा, काय बोललो? माहित होतो, हिला विचारलं डायरेक्ट, चिठ्ठी लिहिली. बरं, मग पुढे काय झालं? ते असंच, आणि जास्त करून त्या शिक्षकांनी वाढवलं. मग शिक्षकांनी आम्ही आवडायचो, मग शिक्षकांनी
उगाच डोक्यात घालायला सुरुवात केली. त्यांना बोलू द्या, त्यांना कधीतरी बोलू द्या. 20 वर्ष झाले गप्प असलेला माणूस घरात कधीतरी बोलतोय. नाही तसं बोलतात काय, आताच नाही बोलू देतात तुम्ही त्यांना. तसं खूप बोलतात. बोला काय झालं सांगायला. धन्यवाद, तुम्ही माझी बाजू घेतली एवढ्यासाठी मी आलो 20 वर्षांनी की तुम्हाला जरा मोकळेपणानं बोलता यावं. तिथं असं चालायचं, मी बोलायचो म्हणजे याचं अक्षर चांगलं होतं म्हणून याचे बुक्स मी घ्यायचो आणि मी इंग्लिश मिडियम असल्या कारणाने याचे बुक्स घेऊन मी तिथल्या तिथले ट्रान्सलेट करायचो. तिथं त्या वहीच्या वहीत मग चिठ्ठी पाठवली तुम्ही? मग बऱ्याच त्यानंतर शिक्षकांनी एकदम वॉच ठेवलं आमच्यावर खूप आणि त्या वॉचमुळे ते जास्त झालं असं मला वाटलं. आणि ऑफकोर्स आवडत होती हे मलाही कळत होतं की तिलाही मी आवडत होतो. शेवटी होकार कधी आला? आम्ही दुसऱ्यांचे टुर्नामेंट्स जे आहेत ते आयोजित करत होतो इथं आणि एक टुर्नामेंट चालू होता आणि लॉंग जम्पला बाय मिस्टेक त्या तिथल्या शिक्षकांनी आम्हाला दोघांना एकत्र घातलं ऑफिशिएटिंग आणि तिथं मग हे करून संध्याकाळच्या बसने घरी जाताना होकार आला. क्या बात आहे. बरं आता या खेळात काय होणार ते तर आपण बघणार आहोत पण त्याआधी सासूबाई या. नमस्कार. मग तुम्ही या सांगलीकडनं आलेल्या या गोव्यात मग कधी अशी गडबड नाही व्हायची बोलताना? गडबड व्हायची. कोकणी भाषिक आहेत त्या आणि मला महिन्याभरातच कोकणी यायला लागली कारण आई माझ्याशी बोलेना झाल्या काय तेवढ्यापुरतच बोलायला लागल्या मग मराठी मी बोलल्या. मराठी नाही येणार. मराठी येईना मग येईना कोकणी. मला शिकवा ना कोकणी म्हणजे आपण दोघं कोकणी त्याच खातीर उलयता. माझी जशी कोकणी जाता तशी तुमची मराठी जाता. मग कसं वाटतंय आज तुम्हाला कार्यक्रमात सून असा सून सहभागी झाली आहे कसं सांगायचं? बरं वाटत. बरं वाटतं. मला 4 वाक्य शिकवा ना. कुठली? गोयातली. गोयातली सून बरी असा इकडे गोयात सुशागात. सुशागात. सुशागात सांग रे दीपक आता. आराम से. सुशागात म्हणजे आरामात आहे. आरामात आहे. गोवेकर निवांत आहे म्हणून एक म्हण आहे. गोवेकर सुशागात अशी एक म्हण आहे इथे. व्हेरी गुड. म्हणजे आरामात त्या सांगितल्या सून सुशागात असा. सुशागात असा. व्हेरी गुड व्हेरी गुड. मला काय भावना महत्वाची आहे आणि आपण बघितलं जसं जसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो तसतशी वेगवेगळी भाषा त्या भाषेतला आपलेपणा ती आत्मीयता सगळी अनुभवायला मिळते. शेवटी भावना महत्वाची. मी एक एक प्रश्न विचारत जाणार आणि कुटुंबातला सदस्य ज्याचं उत्तर असेल त्यांनी येऊन या रिंगमध्ये उभं राहायचं. जास्तीत जास्त बक्षीस मिळवून देण्याची संधी आहे. एकमेकांना घट्ट पकडून किती जास्त कुटुंबातले सदस्य या रिंगमध्ये राहणार तेवढं बक्षीस वहिनींना मिळणार. प्रत्येक व्यक्तीसाठी 300 रुपयाचं बक्षीस आहे. बघूया काय होणार. पहिला प्रश्न आहे वहिनी, गाणं कोण गातो या सगळ्यांमध्ये? माझी मुलगी शास्त्रीय संगीत शिकते. बोलवा तिला. या एखादं गा काहीतरी. सा तू गेलो ऐकू कायलो करच किदे कळना सगळ्या दिकांनी सोदलो तुका तू सोदून लेगीत मेळना तू सोदून लेगीत मेळना म्हाका दर्या दिसलो ना म्हाका लार मेळना म्हाका येवचे असले तुझ्याच कडेन म्हाका वाट समजली ना म्हाका येवचे असले तुझ्याच कडेन म्हाका वाट समजली ना म्हाका दर्या दिसलो ना म्हाका लार मेळना म्हाका येवचे असले तुझ्याच कडेन म्हाका वाट समजली ना म्हाका येवचे असले तुझ्याच कडेन म्हाका वाट समजली ना. वा 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 किती छान. म्हणजे समोरून काहीतरी स्कूटरवाल्यांनी टर्न मारला आणि ही पडली. नाही मला सांगा म्हणजे कुठेही स्कूटरवाल्यांनी टर्न मारला की ह्या पडली? ही पण स्कूटरवर होती. हे सांगा ना. मला वाटलं ह्या इकडे उभे आहेत तिकडे स्कूटरवाल्यांनी टर्न मारला ह्या पडल्या. स्कूटरवर होती ही पण आणि समोरून त्याने असं क्रॉस केलं आणि ही पडली. लागलं नाही? लागलं लागलं. स्कूटरला दोन दात. स्कूटरला काय लागलं नाही हिला हिलाच लागलं दोन दात पडले. लागू द्या स्कूटरला. नाही ना लागलं स्कूटरला नाही लागलं.